हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4. यापूर्वीही आपण सामान्य अध्ययन म्हणजेच GS 1, 2, 3 ह्या तीनही सब्जेक्टचं आपण डिस्कशन बघितलेलं आहे. त्यासाठी रिक्वायर्ड जी काही बुक लिस्ट आहे त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्या तिन्ही लेक्चर्स तुम्हाला चॅनलवर उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी मित्र आता 2018 मुख्य लिहिणार आहेत आणि 2019 पूर्णपणे तयारीला लागलेले आहेत, त्यासाठी एक महत्त्वाचा जो एक व्ह्यू असतो की आपल्याला कोणत्या सब्जेक्टला कोणती बुक्स वापरायची आहेत किंवा करंट रिलेटेड पॉईंट कोणते कोणते रीड करायचे आहेत, महत्त्वाचं म्हणजे कोणत्या टॉपिक्सवर जास्त भर द्यायचा आहे, हे सगळं यामध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग सुरू करूया. सामान्य अध्ययन पेपर 4 जो आहे त्यामध्ये ज्यामध्ये आपण अर्थव्यवस्था, त्याचं नियोजन, त्यानंतर विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे आणि हा प्रोफाईल 5 असेल ज्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता, जेणेकरून माझ्यातर्फे जे काही कोर्सेस तिकडे अपलोड होतात ते तुम्हाला बघायला मिळतील आणि ते सगळे मराठीमध्ये आहेत, ह्याचाही तुम्हाला एक फायदा होईल. येणारी MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या, त्या दृष्टिकोनातून ती बनवलेली आहेत. तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता. इकडे महत्त्वाचे नोट्स, जे काही करंट घडामोडी असतात किंवा चालू घडामोडी असतात त्याचेसुद्धा तुम्हाला नोट्स इकडे मिळतात. चला तर मग सुरू करू. आजचा जो पेपर 4th आहे आपला आणि शेवटचा असेल हा, ज्यामध्ये आपण अर्थव्यवस्था आणि त्या रिलेटेड जे काही पॉइंट्स, विज्ञान तंत्रज्ञान आणि विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी ह्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मग ह्या पेपरचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला माहीतच आहे. एकूण गुंजे असतील 150 आहेत आणि त्यानंतर कालावधी 2 तास आहे. प्रश्नांचं जे स्वरूप असेल ते वस्तुनिष्ठ अर्थातच MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आणि जो दर्जा असेल तो पदवी दर्जा आहे, म्हणजे पदवी लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला तिथं स्टडी तिथं करायचा आहे. चला तर मग सुरू करू. आजचा पहिला टॉपिक आहे किंवा घटक आहे ह्याच पेपरमधला अर्थव्यवस्था व नियोजन. तर ह्यात बघूया आपण की काय काय महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ह्या घटकामध्ये अभ्यासायच्या आहेत, प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आणि मेन्सच्या पॉईंट ऑफ. प्रीमध्ये आपण बरेचसे बघतो, बघा पंचवार्षिक योजना अभ्यासतो, त्यानंतर काही महत्त्वाचे निर्देशांक अभ्यासतो किंवा जे काही आर्थिक जे काही आपल्या इकडे घडामोडी चालू असतात त्या सगळ्या आपण तिकडे कव्हर करतो. पण मेन्सचा अभ्यास करत असताना आपल्याला थोडंसं पुढे जावं लागतं आणि त्यामध्ये आपण बघूया की इथं काय काय करायचं आहे. तर बघा, भारतीय अर्थव्यवस्था ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हाने ज्यामध्ये गरिबी, त्यानंतर बेरोजगारी, त्यानंतर प्रादेशिक असमतोल, त्यानंतर नियोजन, ज्या आता नियोजनामध्ये ज्या काही प्रक्रियेचे प्रकार आहेत, भारताच्या पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनांचा आढावा. आता तशा तर इथं 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत, आपल्याला 12ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांची महत्त्वाची उद्दिष्टे काय आहेत, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर भर देण्यात आला होता, दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये कोणत्या गोष्टीचा भर देण्यात आला होता, पंचवार्षिक योजना कोणत्या देशाकडून आपण स्वीकारलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आणि जे काही प्रतिमानं किंवा जे काही मॉडेल तिथं स्वीकारलेले आहेत, ते महालनोबिस मॉडेल आहेत किंवा अजून काही मॉडेल आहेत, त्या सगळ्या मॉडेल्सचा अभ्यास आपल्याला ह्या भारताच्या ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत त्यामध्ये अभ्यासायच्यात. आणि ह्याच पंचवार्षिक योजना दरम्यान ज्या काही योजना तिथं राबवलेल्या आहेत ह्यांचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे, जो आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असेल. त्यानंतर त्यांचं मूल्यमापन, आता विकास दर किती झाला, खर्च किती लागला, तर ह्यासुद्धा गोष्टी आपण एक वरवर लक्षात ठेवायला हरकत नाही आहे. त्यानंतर विकासाचं सामाजिक व आर्थिक निदर्शक आणि राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, ज्याला आपण एक लोकशाहीचं विकेंद्रीकरण असं म्हणतो. आणि त्यातही आपल्याला 2 महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आपल्याला बघायच्या, ज्यामध्ये 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती. ह्या घटनादुरुस्तीने जे काही इथं सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे, लोकशाहीचं विकेंद्रीकरण झालेलं आहे, मग स्थानिक स्तरावर जे काही नियोजन इथं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर त्यामधून जो काही स्थानिक स्तरावर एक विकास करण्याचा प्रयत्न तिथं झाला होता त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला ह्या अर्थव्यवस्था व नियोजन ह्याच्या पहिल्या घटकामध्ये, उपघटकामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, दुसरा घटक आहे यामधलाच नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास. मग बघू आपण की ह्यात काय काय अभ्यासायचं आपल्याला. मग बघा, ज्या काही गरजा आहेत ज्याला तुम्ही बेसिक अम्युनिटीज म्हणतो आपण, पायाभूत सुविधा म्हणजे काय, ज्या काही बेसिक सोयी सुविधा आहेत ज्या आपल्याला लागतातच,
मग ज्यामध्ये आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या क्षेत्रामध्ये जर रस्ते व्यवस्थित नसतील तर मग आपण बघू शकतो की रस्ते व्यवस्थित नसतील तर काय काय तिकडं प्रॉब्लेम आपल्याला फेस करावं लागतात, किंवा पाणी पुरवठा व्यवस्थित नसेल, किंवा पाणी पुरवठा, त्यानंतर स्वच्छतागृहे वगैरे, किंवा अजून म्हणू शकतो आपण की सांडपाण्याची विल्हेवाट वगैरे व्यवस्थित नसेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या आहेत, ज्याला नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास असं म्हणूया. मग बघा, गरजा व महत्व ज्यामध्ये ऊर्जा आहे, त्यानंतर पाणी पुरवठा आहे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता त्यामध्ये येतं, त्यानंतर गृहनिर्माण, परिवहन, रस्ते व बंदरे, त्यानंतर सहसूचना म्हणजे आपल्याला आपण बघतो की टपाल व तारा यंत्र, त्यानंतर दूरसंचार. आता आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल झालेले आहेत, इंटरनेट झालेलं आहे, तर त्यामुळे आपल्याला टपाल आणि तारा यंत्रांचे एवढा फारसा काही आता उपयोग होत नाही, पण पूर्वी म्हणजे टेलिफोन वगैरे त्यावेळेस नव्हतं, त्यावेळेस हे टपाल आणि तारा यंत्र, दूरसंचार ह्या सगळ्या गोष्टींचा वापर तिथं व्हायचा. त्यानंतर रेडिओचे नेटवर्क्स आहेत, दूरचित्रवाणी आहे, इंटरनेटचं नेटवर्किंग आहे किंवा इंटरनेट आहे ज्याला महाजाल असं म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या सामाजिक आणि आर्थिक पायाभूत सुविधांची वाढ आणि विकास कसा झालाय हे आपण इथं अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा, भारतातील पायाभूत सुविधांशी संबंधित जे काही पेच प्रसंग आहेत, समस्या आहेत किंवा त्यांची राबवलेली धोरणं आहेत आणि त्याला पर्याय सरकारी खाजगी क्षेत्रातील भागी, ज्याला तुम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप PPP म्हणजे 3P असं म्हटलं जातं त्याला, तर ह्या 3Pचा काय उपयोग झालेला आहे. बघा, ज्यावेळेस एखादी सोय किंवा एखादी सुविधा, एखादी सर्व्हिस पूर्णपणे पब्लिक म्हणजेच पूर्णपणे सरकारच्याच अंडर काम करते, त्यावेळेस काय होतं, पूर्णपणे सरकारीच असते, त्यावेळेस तिच्याकडे लक्ष व्यवस्थितरित्या पुरवलं जात नाही. पण आपण म्हणतो की जे काही प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे त्याचं नुकसान खूप झालेलं आहे किंवा आपल्याला वाढवून टॅक्स द्यावा लागतो. पण फ्रेंड्स, इथं आपण एक पॉझिटिव्ह पॉईंट असाही बघू शकतो की जे काही प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे त्यामुळं अर्थातच ह्या क्षेत्रामध्ये, आता कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रायव्हेटायझेशन बघू द्या किंवा बघा तुम्ही, तिथं तुम्हाला सोयी सुविधा, तर रेल्वेचंच उदाहरण घ्या, रेल्वेमध्ये सुद्धा FDI वगैरे इथं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर मग काय होतं, तर रेल्वेमध्ये ज्या काही सुविधा तिथं वाढलेल्या आहेत त्याचा अर्थातच फायदा तेथून जे प्रवासी प्रवास करतात त्यांना झालेला आहे. म्हणजेच अर्थातच जे काही सामान्य नागरिक तिथं प्रवास करतात त्यांना सरकारी खाजगी क्षेत्रातील जी काही भागीदारी म्हणतात त्यालाच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हटलं जातं, ह्यातून बघायला मिळते. त्यानंतर भारतीय वित्त विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास, ज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचं खाजगीकरण, परत प्रायव्हेटायझेशन आलीकडं. जसं आपण 1991 प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन, ज्याला LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, LPG 3 असे महत्त्वाचे, उखाजा सुद्धा म्हटलं जातं त्याला, तर हे आपण बघू शकतो. तर बघा, यामुळं काय होतं की एक पायाभूत सुविधा ज्या असतात त्या तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या PPP अर्थातच PPP मार्फत तिकडं प्रोव्हाइड केला जातो. मग बघा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकारची व राज्य शासनाची काही धोरणे असतात, ती धोरणे सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर परिवहन व गृहनिर्माण, नागरी व ग्रामीण जे काही समस्या आहेत, त्यानंतर केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे काही उपक्रम कार्यक्रम, त्यानंतर BOLT ज्या त्यालाच आपण बांधा वापरा भाडेपट्ट्याने द्या आणि हस्तांतरित करा, आणि BOT बांधा वापरा आणि हस्तांतरित करा ह्या योजनासुद्धा इथून तुम्हाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बघायला मिळतील. तर ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा. जसं BOT तुम्ही बघू शकता की रस्ते बांधणे, वापरणे आणि हस्तांतरित करणे ह्या योजना तिथं आपण सरकार म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या उपक्रमांचा एक भाग आहे जो आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर पुढे बघूया, पुढचा उपघटक आहे बघा, उद्योग आणि गरजा. तर या उद्योग आणि गरजामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर आर्थिक आणि सामाजिक विकासात उद्योगाचं महत्त्व काय आहे, त्यांची भूमिका कशी वाढलेली आहे आणि या वाढीचा आकृतिबंध इथं कसा तयार झालेला आहे. मग त्याही मध्ये आपण आपल्या राज्याविषयी आपण जास्त अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात भारतातील मोठ्या उद्योगांची संरचना अभ्यासायची आहे, ज्यामध्ये लघु उद्योग येतील, त्यानंतर कुटीर आणि ग्रामोद्योग येतील, त्यांच्या समस्या व दृष्टिकोन आणि शिथिलीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, परत LPG रिफॉर्म्स तिथं आलेले आहेत, यांचं लघु उद्योगावर काहीही परिणाम झालेले आहेत किंवा जे काही परिणाम इथं या लघु उद्योगावर झालेले आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्यानंतर लघु उद्योगांचा विकास,
प्रचालन व संनियंत्रण याकरिता महाराष्ट्राचं धोरण, त्यानंतर उपाययोजना व कार्यक्रम, लघु उद्योग व कुटीर उद्योग यांची निर्माण संभाव्यता आणि विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला SEZ असं म्हटलं जातं, स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हणतात, तर त्याला आपण इथं बघायचं आहे, आणि SGVS तर हेही आपल्याला अभ्यासायचे आहेत. मग हा प्रश्न येऊन जातो, आताची जी कंबाईन एक्झाम झाली होती क्लास 3 किंवा गट कची, त्यामध्ये SEZ बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता की विशेष आर्थिक क्षेत्र कोणत्या याच्यामध्ये असतं. तर असे काही प्रश्न आपल्याला प्रीच्या एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट ठरतात आणि मेन्ससाठी तर अति आवश्यक ठरतील, आपल्याला मार्क्स जर तिथं वाढवायचे असतील तर. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा 1.4, अर्थातच हा उपघटक आहे सहकार. आता पहिल्यांदा आपण बघूया की सहकाराची काय जी काही संकल्पना आहे, व्याख्या आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्याचा अर्थ, त्यानंतर जी काही जुनी आणि नवीन तत्वे आहेत सहकाराबद्दलची, त्याचाही अभ्यास बघायचा आहे. त्यानंतर भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण, महाराष्ट्रातील सहकारी संस्था, त्यामध्ये प्रकार, भूमिका, महत्व, विविधीकरण, त्यानंतर राज्य धोरण व सहकार क्षेत्र, विधानमंडळ, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य, महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या काही समस्या असतील तर त्या समस्या, आणि जागतिक स्पर्धेच्या युगात सहकारी संस्थांचं भवितव्य काय राहील हे सुद्धा आपण इथे अभ्यासणार आहोत. आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे, ज्यामध्ये सुधारणा व भवितव्य, त्यामध्ये कृषी व पणन यातील पर्यायी धोरण विषयक व उपक्रमशीलता, रोजगार हमी योजना, ह्या सगळ्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहकार्यामध्ये वाढवायच्या. जसं आपण बघू शकतो की एक घटना दुरुस्ती सुद्धा झालेली आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सहकार कोऑपरेटिव्ह सोसायटीजसाठी, तर ती सुद्धा महत्वाची आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर पुढे बघूया आर्थिक सुधारणा. बघा हा जो पेपर आहे पेपर 4, याचं सिलॅबस जे आहे हे वास्ट आहे. आपल्याला करंट प्लस जे काही बेसिक टॉपिक्स किंवा बेसिक कंटेंट्स आहेत ह्या दोन्हींचा पण अभ्यास करायचा आहे. मग जर एखादा पॉईंट, फॉर एक्झाम्पल जर शिथिलीकरण आहे किंवा खाजगीकरण आहे, जागतिकीकरण आहे, ज्याला तुम्ही LPG रिफॉर्म्स म्हणता, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, तर या LPG रिफॉर्म्स रिलेटेड आपल्याला सगळ्याच गोष्टी बेसिक तर वाचायच्या आहेत. 1991 पहिल्यांदा इथून सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आत्तापर्यंत त्यात काय काय बदल होत गेले, जसं की त्याची संकल्पना आहे, त्याचा अर्थ आहे, त्याच्या काही व्याप्ती आहेत, त्याच्या काही मर्यादा आहेत, लिमिटेशन सुद्धा आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची मुदत, WTO ज्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, तर ह्याचाही आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर त्यांच्या काही तरतुदी असतील, त्यांची अंमलबजावणी आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचा परिणाम व समस्या. बघा WTOशी बऱ्याच वेळा तिथे हे झालेले आहेत की जे काय आपण शेतकऱ्यांना इकडे एक महत्त्वाचं काही आपण तिथं सबसिडीज देतो, तर त्या सबसिडीजवर सुद्धा काही वेळास वाद होतात की तुम्ही नाही द्यायला पाहिजे असं. तर मग ह्या गोष्टी आपल्या करंट पॉईंटशी रिलेटेड राहतात, ह्या सुद्धा आपल्याला आपल्या ह्या महत्त्वाच्या टॉपिकशी तिथे रिलेटेड वाचायच्या आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळी. आता आंतरराष्ट्रीय व्यापारमध्ये तुम्ही बघू शकता की महत्त्वाच्या इथं संघटना आहेत, त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, जसं की जागतिक बँक आहे, त्यानंतर WTO आहे, तर ह्याबद्दल आपण सगळं जाणून घेणार आहोत. मग बघा जागतिकीकरणाच्या युगात उदयास आलेला कल, त्यानंतर भारतीय जागतिक व्यापाराची वाढ, रचना व निदेश, भारताचे विदेश व्यापार धोरण, निर्मितीचे प्रचालन, जागतिक व्यापार संघटना व आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवल, अंतर्देशी प्रवाह, त्यानंतर त्याची रचना, वाढ, FDI जी काही वाढ झालेली आहे, तर ज्याला आपण तुम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणता, तर ह्या सगळ्या गोष्टी इथं वाचायच्यात आपल्याला. त्यानंतर जे काही बहुराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था आहे, त्यांच्या भूमिका, आंतरराष्ट्रीय नाणे, दॅट इज इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF, आणि त्यानंतर WWF, ज्याला तुम्ही व जागतिक बँक म्हणता, त्यानंतर आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या घटकामध्ये करायचा, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ म्हणून आहे. त्यानंतर पुढचा बघा सब टॉपिक आहे गरिबीचे निर्देशांक व अंदाज. सगळ्यांनाच माहीत आहे गरिबी आपल्या देशातही खूप आहे आणि बाहेरच्या देशातही, म्हणजे जसं आफ्रिकन कंट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच अंशी गरिबी तिकडे बघायला मिळते. तर साधारणत दारिद्र्य रेषा, तिची संकल्पना आणि सध्याची तिची वस्तुस्थिती काय आहे, त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील जे काही दारिद्र्य निर्मूलनाच्या उपाययोजना आहेत, जसं की गरिबी हे करण्यासाठी
किंवा जे काही बिलो पॉवर्टी लाईन वगैरे आहे, दारिद्र्य रेषा, ते त्यासाठी 2-3 समित्या होऊन गेलेल्या आहेत, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भारतातील जननक्षमता, विवाह दर, मृत्यूसंख्या, रोगटपणा, लिंग सक्षमीकरण धोरण, म्हणजे ह्यामध्ये तुमचा एक भूगोल प्लस तुम्ही असं म्हणू शकता की करंट अर्थ म्हणजेच मानवी भूगोल ज्याला म्हटलं जातं, तर ह्याचा अभ्यास आपण इथं करायचा आहे. त्यानंतर रोजगार निर्धारणाचे घटक, ज्यामध्ये बेरोजगारी संबंधात उपाययोजना, त्यामध्ये उत्पन्न व दारिद्र्य व रोजगार यांच्यामधील संबंध आणि वितरणासंबंधात प्रश्न व सामाजिक न्याय याचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विशेषतः आपल्याला वाचायची आहे, जसं काही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे किंवा अजून ज्याला तुम्ही महत्त्वाचं रिलेटेड आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित ज्या काही गोष्टी असतील अर्थव्यवस्थेशी, त्या सगळ्यांचा आपण इथं अभ्यास करूया. उदाहरणार्थ घ्या कृषी, त्यानंतर उद्योग व सेवा आणि जे काही त्यांची ठळक वैशिष्ट्ये आहेत उद्योग आणि सेवा क्षेत्रांची, ते पण आपण इथं अभ्यासूया. त्यानंतर महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन आणि महाराष्ट्रातील FDI ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इथं करायचा आहे. चला तर मग आता पुढचा घटक बघूया. घटक दुसरा आहे ज्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत, विकास व कृषी यांचे अर्थशास्त्र. तर समष्टी अर्थशास्त्र आणि त्यामध्ये सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था ह्यांचा अभ्यास करूया. तर बघा, समष्टी अर्थशास्त्रामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहेत, या राष्ट्रीय उत्पन्न लेखांकनाच्या पद्धती, ज्यामध्ये पैशाची कार्य आहेत किंवा आधार पैसा आहे, जननक्षम पैसा आहे, पैशाच्या ज्या काही संख्या सिद्धांत आहे, पैसा गुणक, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पैशाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, त्यानंतर चलन वाढ कशी नियंत्रित केली जाते, त्यानंतर आर्थिक आणि थेट उपाययोजना चलनविषयक, म्हणजे जे काही चलनवाढ वगैरे, जी काही महागाई वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं वाचणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या काही इथं वित्तीय संस्था काम करतात, जसं की सरकारी खर्च आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य येतं, किंवा अजून काही गोष्टी येतात त्यांचा, म्हणजे तुटीची संकल्पना, जे काय राजकोषीय तूट ज्याला म्हणतो, ज्या काही समस्या आहेत भारतीय राजकोषीय सुधारणेशी रिलेटेड, तर त्यांचा सगळा आपण अभ्यास इथं करायचा, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचा पुढाकार आहे किंवा भारतातील राजकोषीय सुधारणा, ज्यामध्ये केंद्र व राज्य स्तरावरील आढावा, वित्तीय क्षेत्र सुधारणा, त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील नवीन प्रवाह, खरेखुरी आणि नाममात्र व्याजदर, त्यामध्ये रेपो येतो, त्यानंतर प्रतिकूल रेपो, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्यानंतर अर्थसंकल्पाबाबत जो आपण महाराष्ट्राचा पण अभ्यासणार आहोत आणि आपल्या देशाचा पण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये शून्याधारित अर्थसंकल्प, त्यानंतर शून्याधारित अर्थसंकल्पाचे जे काही अर्थसंकल्पीय तुटीचे तिथं प्रकार आहेत, देशांतर्गत आणि देशाबाहेरील कर्ज आहेत, त्यानंतर राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कर सुधारणाचे पुनर्विलोकन आहे, मूल्यवर्धित कर आहे, त्यानंतर सरकारी ऋणवाढ, रचना व भार, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या घटकामध्ये, म्हणजे जो दुसरा उपघटक आहे त्यात करायचा आहे. त्यानंतर पुढे बघूया. बघा, पुढचा उपघटक आहे वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आता वाढ, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये आपण बघूया की विकास निदर्शक, ज्यामध्ये विकास, विकास व पर्यावरण, हरित स्थूल आणि देशांतर्गत उत्पन्न ह्या गोष्टी अभ्यासूया. त्यानंतर आर्थिक विकासाच्या घटकांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, लोकसंख्या, मानवी भांडवल, पायाभूतच्या सुविधा आहेत ज्याला तुम्ही बेसिक एम्युनिटीज म्हणता, त्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा सिद्धांत, मानवी विकास निर्देशांक, मानवी दारिद्र्य निर्देशांक, लिंग सक्षमीकरण योजना ह्यांचा अभ्यास करूया. त्यानंतर वाढीमधील विदेशी भांडवलाची आणि तंत्रज्ञानाची भूमिका, ज्यामध्ये बहुराष्ट्रीय महामंडळे, त्यानंतर वाढीचे इंजन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IBRD म्हणजेच तुम्ही बघू शकता की इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, जिला तुम्ही जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँक म्हणून सुद्धा ओळखता, त्यानंतर प्रादेशिक व्यापार करारनामा SAARC, SSEAN, SAARC तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, काही महत्वाचे इथंच साऊथ एशियन रिजनलमधले काही महत्वाच्या कंट्रीज आहेत, त्यांचे जे प्रॉब्लेम सामाजिक आणि आर्थिक ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत तिथं ह्यामध्ये आपण बघू शकतो. जसं की आत्ता मागच्या सत्रामध्येच आपण बघूया की
एक सार्कचा म्हणजे सार्कचा एक सॅटेलाईट सुद्धा पाठवण्यात आलेला आहे आपल्या देशाकडून बाकीच्या देशांना भेट म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. त्यानंतर पुढे बघूया, बघा भारतीय कृषी व्यवस्था, ग्राम विकास आणि सहकार यामध्ये आर्थिक विकासातील कृषी क्षेत्राची भूमिका, ज्यामध्ये कृषी आहे, त्यानंतर कृषीचे उद्योग रिलेटेड, त्यानंतर सेवा क्षेत्र ज्याला सर्व्हिस सेक्टर असं म्हणतात, मग ह्यांच्यामधील आंतरसंबंध हे एकमेकांवर कसे डिपेंड आहेत आणि एकमेकांवर डिपेंड असताना ह्यांची सायकल कशी चालू असते ह्याचा अभ्यास आपण इथं करायचा. त्यामध्ये मग कंत्राटी शेती, ठराविक शेती, औद्योगिक शेती, सेंद्रिय शेती या सगळ्यांचा एक साधारणतः अभ्यास इथं करणार आहोत. त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाचं बघायचं आहे, हरित क्रांती, त्यानंतर तंत्रज्ञान विषयक बदल, कृषीविषयक किमती व व्यापाराच्या अटी, शेतीला अर्थसहाय्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्न सुरक्षा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. म्हणजे पूर्ण कृषी व्यवस्था, भारताची कृषी व्यवस्था आपण इथं बघणारच आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे काही इथं व्यवसायसुद्धा असतील, मग सहकारी तत्वावर असतील किंवा मग काही महत्त्वाचे लघु उद्योग किंवा आपण त्याला एक द्वितीय उद्योग किंवा प्राथमिक उद्योगसुद्धा म्हणू शकतो, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की पशुधन संपत्ती आहे, त्यांची उत्पादकता आहे, किंवा महाराष्ट्रातील धवल क्रांती आहे, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन, त्यानंतर पुष्पसंवर्धन विकास, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करूया. त्यानंतर योजना कालावधीमधील ग्रामीण विकासाची धोरणे, त्यानंतर ग्रामीण पायाभूत सोयी, सामाजिक व आर्थिक ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटना व शेती, ज्यामध्ये शेतकऱ्यांचे व पैदासकारांचे हक्क, जैवविविधता, GM ज्याला तुम्ही जेनेटिकली मॉडिफाईड तंत्रज्ञान म्हणता, त्यामध्ये मग त्यामध्ये BT क्रॉप कापूस आहे किंवा अजून काही वांगी आहेत, तर मग हे GM ज्यामध्ये तुम्ही वाचू शकता. आणि कृषी बाजारपेठेतील गॅट ज्याला तुम्ही जागतिक व्यापार संघटनेचा एक महत्त्वाच्या गोष्टी इथं वाचायच्या. त्यानंतर शेतीसाठी लागणारं साहित्य, त्यामध्ये साहित्य व उत्पादन ह्यांचं विपणन व मूल्यांकन, किमतीतील चढ उतार आणि त्यांच्या किमती, आणि अर्थव्यवस्थेतील सहकारी संस्थांची भूमिका, तर हे ह्या आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आपण ते अभ्यासणार आहोत. त्यानंतर बघा, पूर्ण पुन्हा एकदा आपल्याला कृषी संबंधित वाचायचं आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषीचं महत्त्व सगळ्यांनाच माहीत आहे की आजही 55% जो रोजगार आपल्या देशामध्ये तयार होतो तो कृषीमधूनच होतो. मग बघा, कृषीची काही महत्त्वाची कारणं आहे ज्यामध्ये कमी उत्पादकता बघायला मिळते आणि कृषीविषयक उत्पादन व जमीन सुधारणा व जमिनीचा वापर, ज्यामध्ये मृदा आहे, मृदा जलसंधारण आहे, पर्जन्याशी शेती आहे, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी, त्यानंतर सिंचन आणि त्यांच्या पद्धतीचं शेतीचं यांत्रिकीकरण, हे सगळं इथं वाचायचे. आणि ICAR हे पण वाचायचं, ह्यांच्या भूमिका सुद्धा वाचायच्यात की जसं आपण बघू शकतो मृदा आणि जलसंधारणामध्ये मोरड्रॉप्स, पर क्रॉप मोरड्रॉप वगैरे अशा ज्या काही योजना वगैरे तिथं चालू करण्यात आलेल्या आहेत, आणि त्यानंतर सॉईल हेल्थ कार्ड वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं अभ्यासूया. त्यानंतर ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतवारीची समस्या, ज्यामध्ये गरज, महत्त्व आणि त्यात गुंतलेलेल्या ज्या संस्था आहेत, ज्यामध्ये नाबार्ड आणि भूविकास बँका आहेत, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मग नाबार्ड आणि भूविकास बँकेच्या काय काय गोष्टी आहेत ज्यामुळे जे कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटकसुद्धा आपण इथं अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये शासकीय आधारभूत किमती, अर्थसहाय्य, कृषी पणन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इथं करायचा. मग मिनिमम सपोर्ट प्राईस वगैरे ते इथं आपण बघूया त्यांचा अभ्यास. त्यानंतर पुढे बघूया, बघा अन्न व पोषण आहार आहे, ज्यामध्ये भारतातील अन्न व उत्पादन खप यामधील कल, पहिली व नंतर घडणारी दुसरी हरित क्रांती, पहिली हरित क्रांती आणि दुसरी हरित क्रांती, तर ह्या दोन्हीमधील बघायचं आहे. त्यानंतर आपण आपली म्हणजे आपल्या देशाची अन्नामध्ये जी काही स्वावलंबन झालेलं आहे, त्यानंतर अन्न सुरक्षा समस्या, अन्न सुरक्षेतील ज्या काही समस्या आहेत, ज्यामध्ये साठवणुकीतील समस्या येतात किंवा प्रश्न आहेत किंवा वितरण करतानाचे प्रश्न आहेत, अन्नाची आयात आणि निर्यात ह्या सगळ्या गोष्टी, त्यामध्ये अन्नाचं कॅलरी मूल्य व त्याची मोजणी, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत. त्यानंतर बघा, भारतीय उद्योग, पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र, महत्त्वाचं म्हणजे जे काही बिझनेस आहेत आपल्या इकडे आणि जे काही सर्व्हिस सेक्टर आहेत त्यांचा अभ्यास, ज्यामध्ये बघू शकतो आपण की उद्योगाची रचना आणि वाढ, भारतातील पायाभूत सुविधा व क्षेत्र ज्यामध्ये लोकांची भूमिका आहे, भारतातील खाजगी व सहकारी क्षेत्र ज्यामध्ये लघु उद्योग व कुटीर उद्योग, BOP तर ह्या BPO तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचायच्या, ज्यामध्ये भारतीय उद्योगांमधील उदारमतवाद आणि त्यांचे परिणाम, ज्यात उद्योगातील आजारीपणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण इकडे अभ्यासूया.
त्यानंतर बघूया पुढचा घटक विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास. तसं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की हा जो सब्जेक्ट आहे हा खूप वास्ट आहे, त्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागत आहे. तर बघा ऊर्जा, तर ह्यामध्ये पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने ज्यामध्ये सौर येतं, वारा येतं, जैववायू, जीव वस्तुमान, भूऔष्णिक व इतर नवीनकरण ऊर्जा संसाधनाची संभाव्यता, सौर साधने म्हणजेच सौर कुकर ज्यामध्ये पाणी तापक वगैरे ते ज्या काही रिलेटेड जसं की बायोगॅस वगैरे, तर एक आपण बघू शकतो की गोबरधन योजना वगैरे, तर ह्या सगळ्या योजना आत्ताची रिलेटेड आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं वाचायच्या आहेत. त्यानंतर बघा संगणक व माहिती तंत्रज्ञानामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत की आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, त्यानंतर जी काही माहितीची देवाणघेवाण केली जाते त्याचा रोल, त्यानंतर नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान यासारख्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील त्याचे उपाययोजन, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, विविध सेवांमधील माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, मीडिया लॅब, आशिया विद्यावाहिनी ह्या ज्या काही कम्प्युटर रिलेटेड ज्या काही कम्युनिटी आहेत, कम्युनिटी माहिती केंद्र, तर ह्या सगळ्यांचा अभ्यास माहिती तंत्रज्ञान यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढचा घटक बघा अवकाश तंत्रज्ञान. सगळ्यांनाच माहीत आहे इस्रोच्या महत्वाची कामगिरी आपण इथं बघणार आहोत. मग इस्रोने ज्या ज्या काही कामगिरी केलेल्या आहेत त्या अर्थातच ह्या घटकामध्ये येतील. तर बघा भारतीय अवकाश कार्यक्रम ज्यामध्ये दूरसंचार, दूरदर्शन, शिक्षण प्रसारण, हवामान अंदाज, GPS ग्लोबल पोझिशनल सिस्टीम वगैरे, जे काय आपत्ती विषारा वगैरे ह्यासारखे जे काही इथं कृत्रिम उपग्रह भारतातर्फे तयार करण्यात आलेले आहेत, तर सगळ्यांचा अभ्यास आपल्याला डेली अपडेट्स ज्यामध्ये करंट अफेअर्समध्ये आपण बघू शकतो ते हे ठेवायचेच आहेत. त्यानंतर भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम, त्यानंतर सुदूर संवेदना, भौगोलिक माहिती यंत्रणा GIS ज्याला म्हटलं जातं, ज्याला तुम्ही जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमसुद्धा म्हणू शकता, त्यानंतर हवामान अंदाज, आपत्ती इशारा, त्यानंतर जे काही जलमृदा खनिज संपत्ती विकास या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला अवकाश तंत्रज्ञान म्हणजे जे काही अवकाश तंत्रज्ञान वापरून जे काही आपण ह्या क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली आहे आपल्या देशाने त्या गोष्टींचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. त्यानंतर जैवतंत्रज्ञान, कृषी, औद्योगिक विकास व रोजगार निर्मितीद्वारे मानवी जीवन व राष्ट्रीय अर्थव्यवस्था, त्यानंतर इथं सुधारण्यासाठी ज्या काही संभाव्य शक्यता आहेत, त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्ती विकासाचा आवश्यक जे काही महत्त्वाचे साधने आहेत सगळ्यांचा अभ्यास इथं करणार आहोत, ज्यामध्ये आरोग्य केंद्र आहेत, अन्न तंत्रज्ञान आहे, ऊर्जा निर्मिती, पर्यावरण संरक्षण या सगळ्यांचा अभ्यास इथं करायचा आहे. ज्यामध्ये बघा तुम्हाला जे काही बियाणे वगैरे आहेत किंवा बियाणांचे विविध प्रकार आहेत किंवा त्यांचे बियाणे उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रे आहेत, त्याला तुम्ही BT कापूस, BT वांगे वगैरे म्हणता, तर हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे जैवतंत्रज्ञान या घटकामध्ये. त्यानंतर पुढे बघा भारताचं आण्विक धोरण आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला करंट पॉईंट इथं नेहमी कनेक्टेड राहायचं आहे करंट पॉईंटशी किंवा ज्या काही चालू घडामोडी असतात त्यांच्याशी, ज्यामध्ये ठळक वैशिष्ट्ये आहेत ऊर्जेचा स्रोत म्हणून अणुऊर्जा, त्यानंतर पोखरणची जी काही अणुभट्टी 1974 साली झालेली आहे आणि पुन्हा पोखरण 2 1998 साली, त्यानंतर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी, त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेट बॅन ट्रीटी, ह्या ज्या काही ट्रीटीज असतात, इंडो US न्यूक्लिअर करार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करंट पॉईंट प्लस मागचे जे बेसिक कन्सेप्ट असतात त्याच्याशी रिलेटेड आहेत. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, ज्याला तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट म्हणता, ह्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण बघू शकतो की पूर आहेत, भूकंप आहेत, सुनामी आहेत, दरड कोसळणे आहेत किंवा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जशा तुम्ही बघू शकता की किल्लारीचा भूकंप आहे किंवा भुजमध्ये 2001 झाला होता, सिक्कीम नेपाळ 2011 झालेला, किंवा अजून आपण बघू शकतो नेपाळचा 2015 झालेला भूकंप, किंवा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला इथं अभ्यासाच्या आहेत आणि काही महत्त्वाचे बॉम्बस्फोट, अतिरेक्यांचे हल्ले, त्यांचे परिणाम काय काय होतात बाजूच्या आजूबाजूच्या समाजावर ते सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या आपत्तीमुळे काय होतं तर समाजामध्ये थोड्या वेळासाठी आजूबाजूला तिथं आपण बघू शकतो की एक तणावाचं आणि अशांततेचं वातावरण ठरतं. मग हे मॅनेजमेंट आपण कसं करतो हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. सो फ्रेंड्स, हा होता सिलेबस. आता आपण बघूया की ह्यावर आपल्याला बुक्स कुठली कुठली रेफर करायचे आहेत. तर बघा जे काही बेसिक पुस्तकं आहेत ते तर तुम्हाला सगळेच रेफर करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इंडिया इयरबुक, त्यानंतर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल, भारताची आर्थिक पाहणी अहवाल आणि जे करंट रिलेटेड डेली पॉईंट्स येतात आणि त्याहीमध्ये तुम्हाला इंडियन इकॉनॉमी, दत्त सुंदरम ह्यांचंही अभ्यासायचं आहे आणि बाकीचे जे बुक्स आहेत
जसं की केसागर आहे, किंवा इथं दीपस्तंभ प्रकाशनचं आहे, किंवा इथं अर्थशास्त्र देसाई भालेराव आहे, विज्ञान घटक स्पेक्ट्रम आहे, तर जे तुम्हाला ह्यातून सोपे जातात ते तुम्ही इथे हँडल करू शकता. पण बेसिक जे बुक्स आहेत ते बेसिक बुक्स आपल्याला हँडलच करायचे आहेत अगोदर. तर कारण काय होईल, बेसिक बुक्स ज्यामध्ये तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERT यूज करता, तर त्यांचा एक इम्पॅक्ट तुम्हाला ही बाकीचे जे रेफरन्स बुक आहेत ते वाचताना बघायला मिळेल, आणि तुमचे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते तिथं पक्के होतील. मग डेली न्यूजपेपर तर तुम्ही वाचताच, तर त्यामधून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होतील क्लिअर होत जातील, आणि करंट पॉईंटशी रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला अजून सोपं जाईल हा सगळा, कारण सिलॅबस वास्ट आहे आणि आपण तिथं वेगवेगळे सोर्स निर्माण करण्यापेक्षा जे आहेत तेच रिपीट रिपीट वाचले तर अर्थातच आपले बेसिक कन्सेप्ट तिथं क्लिअर होतील. सो फ्रेंड्स, हे होतं महत्त्वाचं सामान्य अध्ययन पेपर 4 सिलॅबस डिस्कशन आणि बुक्स डिस्कशन. तर तुम्ही ह्याआधीचेही व्हिडिओज बघून घ्या सिलॅबसशी रिलेटेड, तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि आपण जे काय वाचतोय त्याच्याशी संबंधित आपले प्रॉब्लेम्स क्लिअर होतील. सो थँक्स फॉर वॉचिंग.